नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आज तो दिवस आहे जो दिवस कधी उजडू नये किंवा तो दिवस कधी येऊच नाही असं वाटतं, तो म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस। मित्रहो, गणपतीचं आगमन झालं, गणपतीची आपण मनोभावे सेवा केली, त्यानंतर आरती भजनांनी अक्षरशः आजूबाजूचं वातावरण दुमदुमून गेलं, एक प्रसन्नमय वातावरण तयार झालं, एक मंगलमय वातावरण तयार झालं। आणि हे पाच दिवस कसे गेले ते कळलं देखील नाही, कारण जेव्हा गणपती येतात ना तेव्हा आपले आप्तेष्ट जे मेट्रो सिटीत किंवा पुणे मुंबई ठिकाणी राहत असतात ते इथे येत असतात, आणि जेव्हा एकत्र कुटुंब येतं ना तेव्हा एक खूप धमाल मजामस्ती वेगळीच असते, आणि मग त्यामध्ये आणि गणपती बाप्पाचं आगमन होत असतं, तर ते दिवस कसे जातात ते कळत नाही। तर मित्रांनो, आज आहे 5 सप्टेंबर 2022, म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस आहे। आज गणपती बाप्पा आपले विसर्जित करणार आहोत, तर त्यासोबत गौरी देखील विसर्जित करणार आहोत। तर आमच्या इथे मालगुण भंडारवाड्याच्या मागच्या साईडला समुद्र आहे, तर तिथे आम्ही समुद्रात गणपती विसर्जित करत असतो। तर काही जण कसं असतं, नद्या किंवा छोटे छोटे जे खोलगड असे डब म्हणजे त्याला म्हणतात ना पाणवठा असतो ना, त्यामध्ये विसर्जित करत असतात, तर आपला गणपती समुद्रात विसर्जन करणार आहोत। आत्ताच उत्तर पूजा झाली आपल्या गणपतीची, आपल्याकडे भटजी काका येतात उत्तर पूजेसाठी, नाहीतर काही ठिकाणी स्वतःहूनच करून घेतात उत्तर पूजा। तर आपल्याकडे भटजी काका आले, उत्तर पूजा झाली, आरती झाली, त्यानंतर मग आता गणपती आपण आपल्या जे डेकोरेशन केलं आहे तिथून बाहेर काढणार आहोत, आणि त्यानंतर मग गाडीद्वारे, गाडी म्हणजे रिक्षा टेम्पो आहे, त्यातून आपण गणपती समुद्रापर्यंत नेणार आहोत। कसं आहे मित्रांनो, पारंपरिक पद्धतीनेच हा सोहळा पार पडणार आहे, अर्थातच पूर्वीच्या काही लोक डोक्यावरून गणपती घेऊन यायचे, डोक्यावरूनच विसर्जन करायला घेऊन जायचे। तर मित्रांनो, आपण कशाने गणपती आणतो किंवा कशाने गणपती विसर्जित करतो हे महत्त्वाचं नाही, तर भावना महत्त्वाच्या असतात। तर असो हा तुम्हाला एक नेत्रदीपक सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आता आपण गणपती विसर्जनासाठी बाहेर काढतोय, तर हा नेत्रदीपक सोहळा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा। Thank you.
गणपती नाही. तर मित्र हा बघताय ना थोडीशी पाखाडी आहे आणि हा पॅच आहे ना थोडासा उतरता पॅच आहे, त्यामुळे जरी आपले गणपती टेम्पोमध्ये बसले असले ना बसवले असले तरी इथे सावकाश असं टेम्पोला थोडं थोडंसं हात लावून उतरावा लागतो. उतरावं लागलं म्हणण्यापेक्षा एक थोडं थोडं थांबवत आणायला लागतं आहे. तुझ्या खांद्यावर देऊ, तुझ्या खांद्यावर हवाय गणपती. Thank you.
हे प्रशांत मोर्या मोर्या। अरे मित्र हो, दोन गणपती गेले, आता आपला फायनली तिसरा गणपती आलेला आहे। मित्र बघताय ना, पूर्ण समुद्र आहे आणि समुद्रकिनारी आपण गणपती घेऊन आलेलो आहोत। आपले तीन गणपती आहेत, चौथा गणपती मागे आहे आणि ते सर्व मित्रमंडळ एकदम शांततेने चाललेले आहेत। यंदा काय मला वाटतं आवाज नाही यांचा, सुनीलचा अजिबात मोर्य आता आवाज केला मी बोललो म्हणून, नाही त्याचा आवाजच नाही। मोर्या मोर्या आणि बघ हा पांड्या त्याचा नेहमी आवाज असतो, आज आज आवाज नाही आहे। आणि इथे बघताय ना गणपती आपले चाललेले आहेत पुढे, एका ठिकाणी ठेवतील, त्यानंतर गणपतीची आरती होईल, आरती नंतर मग गणपती विसर्जनासाठी खाली घेऊन जात। पुढे कोणते बघायचे?
तर मित्रांनो गणपती आपले विसर्जित झालेले आहेत आणि त्यानंतर हे बघा रिक्त पाठ घेऊन आलेले आहेत, कारण जेव्हा गणपती विसर्जन येतो ना तेव्हा असे पाठ आपले जे गणपतीच्या बसायला असतात आसन असतं व्हायला ते पाठ घेऊन येतात. इथे आपले बंडा साकळे आणि इथे बघताय ना मुन्ना बोरकर. मुन्ना बोरकर देखील विसर्जित करण्यासाठी गेला होता गणपती. आणि आता हे सगळे पाठ वगैरे घेऊन पाठावर थोडीशी वाळू ठेवून आपण ते पाठ घरी घेऊन जाणार आहोत आणि मखरात ठेवून मग त्याची आरती होईल. तर मित्र हो गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे त्या बाजूला तिकडे समुद्र किनारीच आहे अजून मी. तर मित्र हो अशा पद्धतीने आपण एक 5 दिवस गणपती बाप्पाची आपल्या मनोभावे सेवा केली, यथाशक्ती सेवा केली आणि भजन आरत्या गायल्या. अगदी वातावरण अगदी खरंच म्हणतात ना एक जल्लोषमय वातावरण होतं. आणि एक दिवस असा आला की गणपती विसर्जनाचा खरंच एक वेगळाच दिवस होता मित्रांनो. म्हणजे जी म्हणतात ना एक गणपती बाप्पा विसर्जित होत आहेत किंवा विसर्जन होणार ही कल्पना आपल्याला सहन होत नसते, पण काय करणार गणपती बाप्पाला तर निरोप द्यायचा असतो. जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला आपण निरोप दिला आणि गणपती बाप्पाला असं सांगितलं की पुढच्या वर्षी लवकर या. तर मित्र हो असा होता एकंदरीत आपला गणपती बाप्पाचा सोहळा. इथे बघताय ना बघा पूर्ण ती सगळा आपला जो गर्जेत जनसागर लोटला होता ना गणपती विसर्जनाला, तर तो पुन्हा आपल्या घरी चाललाय. साधारण आपल्याकडे 4 वाजता गणपती बाहेर, सॉरी 4 नाही 3 वाजता गणपती बाहेर, दुपारी 3 वाजता गणपती बाहेर काढले गेले ताशांच्या गजरात. अर्थातच आपल्या जिकडे जिथे मंगलकारी असतं आपल्याकडे तर ताशा हे वाद्य असतं आणि त्या वाद्याच्या तालावर आपली सगळी ही मंगलकार्य पार पडत असतात. तसंच तुम्ही बघितलं असेल एक पूर्ण रांगच्या रांग गणपती बाप्पासोबत चालली होती. आपले गणपती टेम्पोत ठेवले होते 3, तर त्यानंतर त्याच्या मागे गौरी घेऊन, म्हणजे गौरी सुद्धा विसर्जित होतात, त्या गौरी घेऊन आपला महिला वर्ग होता चालत होता. एक नेत्रदीपक सोहळा आपल्याला पाहायला मिळत होता. तर मित्र हो असा होता हा गणपती विसर्जन सोहळा 2022. खरंच मित्रांनो म्हणजे खूप असं थोडंसं कुठे जर चुकल्यासारखं वाटतंय. आता घरी गेलो ना तर असं घर खायला उठेल, कारण का आपण मकरात गणपती बसवलेला असतो आणि गणपती बाप्पा नसणार आहे ही आपल्याला कल्पना देखील सहन होणार नाही. परंतु काय करायचं गणपती बाप्पा तर विसर्जित करावे लागणार. तर मित्रांनो असा होता हा सुंदर सोहळा मालगुण भंडारवाड्यामधील गणपती विसर्जन सोहळा. हा सोहळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत